सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज महाशिवरात्र म्हणजेच अनेकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या भगवान शंकरांचा दिवस। शिवशंकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर छबी उभी राहते। इतर देवदेवतांपेक्षा शंकरांचं रूप अगदीच वेगळं आहे। डोक्यावर अर्धचंद्र, हातात त्रिशूळ, संपूर्ण अंगभर भस्म, गळ्यात नाग आणि रुद्राक्ष, पायात कडा अशा सगळ्या आभूषणांनी सजलेलं हे रूप। पण ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ आणि त्यामागची सत्य खूप कमी लोकांना माहीत असेल। म्हणून चला तर आज जाणून घेऊयात ह्या सगळ्या गोष्टींबद्दल। त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन विषयांवरील माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। प्रथम चंद्र। महादेवाच्या डोक्यावर अर्धचंद्र असतो। या चंद्राला शंकराचं मुकुट म्हटलं जातं। तुम्हाला माहित आहे का, पुराणातल्या माहितीनुसार शंकर देवाच्या त्रिनेत्रात एक सूर्य, एक अग्नी आणि एक चंद्राणी निर्मित आहे। चंद्र म्हणजेच व्यक्तीच्या मनातील चांगले विचार, सृष्टीच्या कल्याणासाठी पुढे चालत राहावं असा हा दर्शवतो। चंद्राचं एक नाव सोमही आहे, म्हणजेच शांतीचं प्रतीक। त्यामुळे सोमवारी शिवपूजन, दर्शन आणि उपवास केले जातात। दुसरं नागदेव। शिवशंकराच्या गळ्यातील हार म्हणजेच नाग, जो शंकराला अतिप्रिय आहे। जेव्हा अमृत मंथन झालं तेव्हा शंकर देवानं अमृत कलशापूर्वी विषाला आपल्या कंठात ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी विषारी नागाची माळा गळ्यात घातली। तसंच नाग हा तमोगुणी आणि संहारक वृत्तीचा आहे, त्यामुळे शिव त्यांनी तमोगुणाला आपल्या वशमध्ये ठेवले आहे। हा नाग म्हणजेच भगवान शंकर यांचे भक्त वासुकी आहेत असं म्हटलं जातं, म्हणून त्या नागाला वासुकी नाग असंही देखील म्हणतात। तिसरं रुद्राक्ष। पौराणिक कथानुसार भगवान शंकराने संसारातील लोकांच्या भल्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली। एकदा तपश्चर्या करत असताना ते खूपच दुःखी आणि निराश झाले। त्यावेळी त्यांनी आणि आपले डोळे उघडले असताना त्यांच्या डोळ्यात जे अश्रू खाली पडले त्यातून रुद्राक्षाच्या झाडाची निर्मिती झाली। याच कारणामुळे हिंदू धर्मात रुद्राक्षाची पूजा केली जाते। रुद्राक्षामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते। शिवपुराणात 14 प्रकारच्या रुद्राक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे। त्रिशूळ। शिवदेवाच्या शृंगारात त्रिशूळ खूप महत्वाचा आहे। त्रिशूळ सत, रज आणि तम गुणांनी प्रभावित आहे। सृष्टीविरोधात विचार करणाऱ्यांचा नाश या त्रिशूळाने केला जातो। ते गुण म्हणजे सत्व, रज, तम। सत्वगुण म्हणजे शुद्ध वर्तन, तमोगुण म्हणजे दृष्टपणा, कपट आणि रजोगुण महत्वाचं आहे। गीतेमध्ये रजोगुणाला रागात्मक ही विशेषणं दिलेली आहेत। भस्म। महादेव आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावतात। भस्मामुळे नश्वरताचं स्मरण होतं। प्रलय कालात संपूर्ण जगाचा विनाश होतो, मात्र राहत ते फक्त भस्म। शरीराचीही हीच अवस्था होते। वेदांमध्ये रुद्राला अग्नीचं प्रतीक मानण्यात आलं आहे। भस्म करणं हे अग्नीचं कार्य आहे, त्यामुळे शिवशृंगारात भस्माला महत्व आहे। पायात कडा। स्थिर आणि एकाग्रता दर्शवते। योगीजनही शंकर देवासारखं एका पायात कडा घालतात। अघोरींमध्येही हे पायाला मिळतं। ह्या झाल्या काही त्यांच्या आभूषणांबद्दल माहिती। आशा करतो ह्या माहितीमुळे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल। सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या अनेक शुभेच्छा। हर हर महादेव।